कैंसर का घूमता सर बहुत बहुत फिलहाल सवलती जखम स्वच्छपणे कोणते साबणाने वॉश करून घ्यायची आणि डोळे काळे आणि शेवाळ्या रंगामध्ये छोटे छोटे चेस चेस त्याला इंग्लिशमध्ये चेकआउट किल बॅग म्हणतात वॉटर स्नेक मराठीमध्ये हिंदीमध्ये दिवळ विरुळा आणि कुठं कुठं ढोरिया म्हणतात फॅनसारखं घुमतो आपल्या भारत देशात सर्वात जास्त रागीट आणि सर्वात जास्त चावणार असा ते पण काही प्रॉब्लेम नाही चावलं तरी पण पूर्णपणे बिनविषारी त्याच्या पहिले नव्हता की एम आर नाही ॲमिल फार्माचा एम आर नव्हता का तो त्यानं बी असं धरली होती ना असे जस जस बोलले त्याने विचारायला लावले बंद बंद लागले लाल सापाचे दात म्हणजे एकदम बारीक आरी ब्लेड सारखे दात असतात त्याचे आरी ब्लेड सारखे दात असतात हे जास्त करून पाण्यात मी नाल्याचं जे पाणी असते ना त्याच्यात राहणार साप हेच निघतातले हे साप चावलं तरी काय प्रॉब्लेम नाही पण ज्या जागावर चावलं ते जखम स्वच्छपणे कोणत्याही साबणानं वॉश करून घ्यायची आणि टिटीज इंजेक्शन घ्यायचं पूर्णपणे बिनविषारी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विष नाही किती फुकट आहे या सर्व मंडळीचे मनापासून आभार आहे मित्रांनो यांना साप दिसला पाच मिनिटात मी इथं हजर झालो मित्रांनो साप रेस्क्यू केला यांच्या मनात जर आला असता तर अलगद त्यांनी साप हा मारला असता पण हे डॉक्टर साहेब आहेत मित्रांनो आमचे जीवलग मित्र याची ओळख तुम्ही पाहू शकता जवळ याची ओळखही तुम्ही पाहू शकता डोकं हे पूर्णपणे शेवळ्या रंगाचं डोळे काळे आणि शेवळ्या रंगामध्ये छोटे छोटे चेस चेस सफेद आणि ब्लॅक कलरचे चेस चेस पुन्हा एकदा नाव सांगतो चेकट किल ब्लॅक वॉटर स्नेक विरुळा दिवड फोटो काढू दे नाही जखम वगैरे काही नाही एक तर लढाईत तुटला असेल हिंसाच्या वगैरे पहिलेच तुटले हा त्यांच्या लढाईमध्ये तुटला असेल चला वाकलेले गड्डे केले